काका थोडं फास्ट चला ना प्लीज, लवकर. कुठे पोहोचलो रे? हो 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 हा हा अत्तर ना, हो अत्तर घेतलं, हो सगळ्या वस्तू, हो चालला. हा रवी दादा जरा फोन देता का तुमचा? हो हो आलो आलो. तुझं काम झालं ना, ढाकले सरकारांच्या खोलीत फोन आणून दे. काय? हो हो. नाही नाही तू हॅलो हॅलो मी नाही, ऐक ना. मी बोलते मिताली. तू नानांच्या फोनवर फोन नको करू, या फोनवर फोन कर. तो फोन नाही माझ्याकडं. हा चालेल, ठेवते मी. हा मी ते, हा ते पाट आण इकडे, तू पूजेत ताट घेऊन ये. हो आणते मी, जरा धाकल्या सरकारांच्या खोलीत कामे ते करते आणि मग येते. त्यांचं काय काम आहे? हाय जरा आले मी. अगं ऐक, ही कार्टी आहे ना, सरकार मॅडमचा जीव धोक्यात आहे. आता निघून मॅडम. अक्षर मॅडम प्लीज फोन उचला मॅडम, प्लीज फोन उचला. हे मास्तरने हुशारी करू नका, नाही तर मागत पडल. मास्तरीन बैसनी धरून नेलं. हो विनयचा फोन आला होता मला. अरे मळला डोसके जन्नू, तुम्ही दोघं काय डोसक्यावर पडलाय काय? मगाशी काय तर म्हणते विनयचा ऍक्सिडेंट झाला, तो बी खोटा खोटा. आता काय मास्तरीन बैजनीच धरून नेलं? काय कामं नाही तुम्हासनी दोघांनी? ही जरा गडबड संपू दे, मग तुला आणि विनयला मी सरळ करतो. नाही बघ काय सकाळपासून तुला बी कोण मिळालं नाही. बघ ही शिकलेली माणसं ना, ही असं डोसकं फिरवतात माझं. जा ए चल बाबा, तू बघत बसून चल फेटा बांधून क्या आवर चल. पण धाकले सरकार खरंच सांगते, माझा विश्वास ठेवा. मॅडम संकटात आहेत आणि माझं खोटं वाटत असलं तर विनयशी बोला. तू आणि कुठे बघतोस तिच्याकडे, तू बांध. तुला काय सकाळपासून कोण मिळालं नाही दुसरं? अगं मिताली बघू कुणाचा फोन आहे. तुमच्यासाठी नाही धाकले सरकार, विनयचाच फोन आहे. ते रिक्षावाल्या काकांच्या फोनवरून फोन केलाय. तू थांब जरा. हा हॅलो.
हॅलो हॅलो सरकार, म्या बोलायलोय. काय बाबा मास्तरीन बाईंचा काय काय विषय? अवतारना कुणीतरी गाडीत धरून नेलंय, किडनॅप केलंय आणि इकडे जंगलात नेलेत. काय डोसक्यावर पडलेस काय विनया? होय रे, आज लगीन आहे त्यांचं. त्या आमचा फोन उचलून झालं तिथं आणि धरून नेलंय त्यासनी म्हणालायस. अवय रक्ताची शपथ, मी स्वतः पाहिलंय मॅडम आणि त्या गाडीमध्ये आणि त्या रडत होत्या. मी त्यांना आता फॉलो करतोय, मी रिक्षा मध्येच आहे. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि पोलिसांना फोन लावा, मॅडम आणि वाचवायला हवं. अरे आई रक्ताचे शब्द तरी खोटे घेऊ नका रे. ए इसकड तोंडा जानो, हे असल्या चेष्टा का नाही? मला शेंबूड काढता येत नव्हतं तेव्हा करत होतो मी. कळलं ना? आत्ताही सांगत होती मगाशी की तुझा ऍक्सिडेंट झाला असं मॅडमने हिला फोन करून सांगितलं. आता तू म्हणालायस की मॅडमलाच किडनॅप केलंय. बरे नाही, तुझा ऍक्सिडेंट खोटा निघाला लय बरं झालं. तू शेप आहेस, तू काय कोण मोठा ते होणारच ना, झेंडा लावणारस. अहो ते जाऊ द्या ना, एकदा ऐका ना माझं, ती गाडी चालली आहे जंगलात. अहो त्याच्यात गुंड आहेत, गुंड आणि मॅडमच्या जीवाला धोका आहे. हे जर का खोटं निघालं का नाही तुला नियम मितालीला दोघांनी बी उलट बांधून मिरची धुरी देणार एवढं लक्षात ठेव. अहो मी खरं सांगतोय, लवकर काहीतरी करा प्लीज प्लीज सरकार. ए बाबा बस कर की दे माझा फोन. हॅलो वे विनय, ए यो चेष्टा करत असेल ना, असं कशाला करल कोणी? खात्री करून घेऊ काय? कशी? त्यांच्या घरला फोन करून विचारतो. पंधरा मिनिटात येते म्हणाली. अहो तासभर झाला आहे, अजून अक्षर आलेली नाहीये. अगं येईल ती. बाबा ताईशी काही बोलणं झालं का? जिजूंकडचे लोक निघालेत. आपण ना ताईला जाऊच द्यायला नको होत. म्हणून जरा बाहेर लोक आहेत ना. हॅलो. हा बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार, आपण कोण? अधिपती बोलतोय. हा बोला बोला अधिपतीराव. मास्तरीन बाई आहेत काय? जरा फोन देता का त्यासनी, बोलायचं होतं जरा त्यांच्या संग. नाही ती घरात नाहीये. का कोणीकडे बाहेर गेल्यात काय? हो म्हणजे तिच्या वर्गातला तो विनय नावाचा मुलगा आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ती जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येते म्हणाली. आणि तिथे असं कळलं की तो तिथे ऍडमिटच नाहीये. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली पण अजून काय आलेलं नाहीये. हा ती आली की तुमचा फोन आला होता म्हणून सांगतो. काही महत्वाचं सांगायचं होतं का? नाही नाही नाही, ते शुभेच्छा द्यायच्या होत्या जरा म्हणतात. मी करतो नंतर. हा करतो. मास्तरीन बाईसने खरंच धरून नेले, घरात नाही आहेत. टाकले सरकार प्लीज काहीतरी करा, मॅडम ना वाचवा. यार बाहेर कसं जाऊ, बाहेर कसं, बाहेर कसं जाऊ? आत्ता जात बाहेर गेलं पाहिजे. ओंकी अडोस कलाव काहीतरी, बाहेर कसं जायचं? हा सरकार तू मस्तने बाहेर बोलले हल्दीसाठी. हा आलो आलो जा, डोसकलाव काहीतरी. बाहेर कसं, बाहेर पडलो पाहिजे रे. हा बाहेर तर मी जाणार पण आता हळदीसाठी नाही, मास्तरीन बाईंसाठी. कमलला मेसेज करू का? नाही नको, ते काही करू शकणार नाहीत. बाबा तर घाबरतील, कुणाकडे मदत मागू? आता फक्त एकच माणूस मदत करू शकतो मला.
अरे हे काय झालं, कुठनं दूर येतोय? हे काय आता उगाच कामात काम, तर काय करायचं आता? काय नाही, या गाडीचा खेळ खालास, दुसरी गाडी मागावी लागणार. तुला किती वेळा सांगितलंय निघताना गाडी चेक करत जा म्हणून. हॅलो, हा लोकेशन पाठवतो, गाडी पाठव लगेच तिकडे. हा हा चल. काय झालं भावा, कोणाचा मेसेज आहे? मास्तरीन माईचा मेसेज आहे, हेल्प. दारात लग्न घेतलं हे मस्त केलं, म्हणजे कसं घाई घाई होत नाही. आहो तेवढ्यासाठी तर दारात लग्न घेतलं, म्हणलं लग्न कसं शिस्तीत व्हायला पाहिजे. बर तुम्ही उभे का, बसा ना तुम्ही. हो पण वराड कधी येते? नवरा मुलाकडचे निघालेत, पोचतील आता, तुम्ही घ्या बसून. बर कमला, अगं सावंत आलेत, त्यांच्यासाठी चहान. आई, ताईशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही ना ग, काही नाही होते. ताईचं नेहमीच आहे, कधीच फोनकडे लक्ष देत नाही बाहेर गेल्यावर. नाही रा, त्या हॉस्पिटलच्या गडबडीत फोन वाजतोय, तिच्या लक्षात येत नसेल कदाचित. अगं पण ती बाबांना म्हणाली होती ना की येते म्हणून. अगं हो म्हणाली होती, पण काय माहिती काय झालंय ते. काही झाला का कॉन्टॅक्ट? अहो नाही, काहीच कॉन्टॅक्ट होत नाही, आता काय करू? अगं येईल ती, रिक्षात बिक्षात असेल. काय माहिती. अमोलकर आलो बरं. हा हा या या, आलोच. पूजेची तयारी करतो. हो हो हो, गुरुजी पण आले आता. नवरी मुलगी घरात नाही, कसं वाटतंय ते? हे बघा, असे चेहरे पाडून बसू नका, पाहुणे येत आहेत, आपण पाहुण्यांचं स्वागत करू. चला येईल अक्षरा. विद्या, ए विद्या. अगो प्रज्ञा, ये 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 ये. काय गो, किती उशीर केला, कशी आहे? मी मस्त मज्जेत, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम छान आहे. अगं ठरलं होतं 2-3 दिवस आधी यायचं, वेळच नाही ग मिळाला. घरातली कामं संपतात का ग? घरातली कामं कोणाला चुकली आहेत, नाही का? हो ना. बरं बाकी पाहुणे मंडळी कुठे? काही आली आहेत, काही यायची आहेत असं. बरं मग आपली नवरी कुठे आहे? या ना, या या, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, चहा पाणी वगैरे घ्या, मग भेटू आपण. मी अधिपतींना मेसेज केला ते बरोबर आहे का? कमलना कळवायला हवं होतं का? नाही पण कमल गुंड्यांशी 2 हात करूच शकणार नाहीत, त्यांना काय करावं सुचणार नाही. अधिपतींना कळेल, पण मला मदत करतील का ते? रावण आणि काय काय म्हणलेत मला, अनप्रेडिक्टेबल आहेत अगदी, पण संकटात धावून आलेत नेहमीच. मला वाटतं यावेळी सुद्धा येतील. आणि कोण आहेत हे लोक, यांनी का उचललंय मला, माझ्याशी काय वैर आहे यांचं? बापरे, ही बजरंगची माणसं असतील का? नाही पण बजरंग अशी हिम्मत करणार नाही आता, आणि केली असेल तर मी सोडणार नाही त्याला. पण त्यांनीच मला सोडलं नाही तर, 2 तुकडे करून फेकून दिलं तर, सगळा राग काढला तर, बापरे
आई बाबा माझी वाट बघत असतील, हैराण झाले असतील, मी काय करू? देवा प्लीज प्लीज मला मदत कर, अधिपतींना मला मदत करायची सुबुद्धी दे. मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे. असं शांत बसून चालणार नाही, काय करू, कुणाला मदत मागू, मी काय करू? मास्तरीनबाई घरी नाही आहेत. विनय म्हणतोय ते बरोबर आहे का काय? फोन लावू का एकडं? काय झालं? अरे हिला उलटे होते वाटत. थांब थांब, गाडी खराब करेल. थांबव गाडी. ए बाबा थांबव गाडी, उगाच गाडीत घाण नको. थांबव. ए खाली नाही उतरायचं, जे करायचं तिथूनच कर. ए पट्टी काढ रे जी. करना लवकर आवर ना. झाली का? थांबा, इथे थांबा. ए सरक सरक. चला सरक सर. ए हेड बस गा. हॅलो हॅलो हॅलो. ए मास्तर शांतपणा करतेस काय? हॅलो हॅलो मास्तरीन बाई. हॅलो हॅलो. आता उलटी आली ना तरी गाडीतच करायची. मास्तरीन बाई हा बोला 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 बोला. हॅलो बघतो का इथं? तोंड बंद कर. ती पट्टी बांध इथं तोंडाला. हात जोडते, पाय पडते तुमचे प्लीज. ए हॅलो कोण आहे? ए ऐकून घे. हॅलो. इथं फोन कुठे आहे? हे काय पडलंय इथे? अरे तो फोन चालू आहे, बंद कर पहिले तो. आणि ये गाडी थेट लोकेशनला घे आता. हा ओके बाबा. चला चला लवकर चला त्या गाडीच्या मागे. नेटवर्क काय येत नाहीये, तर मी कसं कळवू सरकारांना? काका त्या गाडीच्या मागे चला. काय झालं काका? का थांबलात? अरे बाबा पुढे जंगल आहे, मी जाणार नाही पुढे. अहो चला ना, असं काय करताय काका प्लीज चला ना. हे बाबा उतर प्लीज, मी पुढे जाणार नाही. अहो मी तुमच्या पाया पडतो आता, एवढ्या लांब आले तर थोडं अजून पुढे जायला काय हरकत आहे? चला ना. लोक खाऊ नको बाबा, उतर माझं भाडं दे चल. तुमची बहीण अशी तर तुम्ही केली असती ना मदत. फोन बंद लागला रे यांचा फोन. मग यार कुठं? सर 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 सर. आई इथं ठेवली होती रे. काय झालं? अरे गाडीची चावी कुठे?
गाडीची चावी कुठे सर? सर त्या कोपऱ्यात बघ, तिथं दाखलं. सरकार काय झालं? मास्तरीन बाई खरंच प्रॉब्लेम मध्ये वाटत रे, मला जायला पाहिजे. अरे पण बाहेर कसं जाणार तू? हे माहित नाही मला. गेलं बाई सर, गेलं बाई. मी ते एक काम कर, काम कर, तू ना त्या विनायला फोन कर, त्याला म्हणा सापड नाही रे, त्याला म्हणा लोकेशन पाठव काय, आणि मॅडमचा पाठलाग सोडू नको म्हणा. राहा दादा, फोन देता का तुमचा? इथं ठेवली होती रे, चावी कुठे गेली मरदा? नाही काय वाटेल ते झालं ना, तरी मला जायलाच पाहिजे, मला जायला पाहिजे. ओके हो सरकार, तुम्हाला आता कोण बाहेर जाऊ देणार नाहीत अक्षरासाठी तर नाहीच नाही.